आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं करा सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित चॅनल नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश शैक्षणिक सहलीसाठी पालकांची संमती आणि मुलांचा विमा बंधनकारक शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते दुसरीकडे सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक आहे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालय नोव्हेंबर डिसेंबर या म महिन्यात शैक्षणिक सहली काढतात पण शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकारीची परवानगी बंधनकारक असते दुसरीकडे सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाची संमती आवश्यक आहे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी स अनुसरून सहलीतून ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणांना भेटी द्यायला हव्या सहलीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट माहिती असावा गरज पडल्यास त्याला तात्काळ रक्त पुरवठा केला जाईल असा त्यामागील हेतू असतो दुर्दैवी घटना घडल्यास त्या मुलाला मदत मिळावी ह्या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधित शाळेचीच असणार आहे लहान पहिली ते तिसरीतील विद्यार्थी मुलांच्या वयानुसार सहलीचे अंतर ठरलेले आहे लहान मुलांच्या सहल एक दिवसाची असावी असा, असा देखील निकष आहे शक्यतो शैक्षणिक सहली परिवहन विभागाच्या एस टी बसमधून जाव्यात अशी अपेक्षा असते खाजगी वाहनातून सहली जाताना त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र आहे का आर टी ओने त्याला एनओ सी दिली आहे का या बाबी देखील बंधनकारक आ, आहे ठरलेल्या निकषाची पूर्तता करणे शाळासाठी मुख्याध्यापक बंधनकारक आहे विद्यार्थ्यांचा पण बंधनकारक शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक सल काढण्यापूर्वी शिक्षणाधिकारीची परवानगी बंधनकारक आहे शहरी ऐतिहासिक व भौगोलिक असाव्यात खोल समुद्रात उंच वाडावर लहान मुलांना नेऊ नये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची सहमती आणि मुलांचा विमा उतरवणे संबंधित शाळेला बंधनकारक आहे एस टीला प्रति किलोमीटर अठ्ठावीस रुपये भोळ भाडे खाजगी वाहनाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या परिवहनाच्या बसचे भाडे खूप कमी असते विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सहलीवेळी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते प्रति किलोमीटर पंचावन्न रुपयाचा दर असतो पण शाळांना त्यावेळी प्रत्येक केवळ पन्नास टक्के प्रति किलोमीटर अठ्ठावीस रुपये भरावे लागतात दिवसभरात तीनशे किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो विशेष बाब म्हणजे प्रत्येक प्रवाशावर एक रुपयात दहा लाख रुपयाचा विमा उतरवला जातो सर्वसामान्यांच्या लालपरीतून सुरक्षित प्रवास होतो म्हणून अनेक शाळा एस टीतूनच लसलेल्या जातात शैक्षणिक सहलीचे वि निकषा विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती बंधनकारक प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट घ्यायलाच हा हा विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार सहलीचे अंतर्निश्चित करावेत समुद्रात उंच पाडावर विद्यार्थ्यांना नेऊ नये शैक्षणिक सहली ह्या ऐतिहासिक भौगोलिक ठिकाणांना भेट देणारे असाव्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका